अंगणवाडी सेविकांच्या प्रलंबित मागण्या त्वरित निकाली काढण्याच्या मागणीसाठी वर्धा जिल्ह्यातील गिरड परिसरातील आशा आणि अंगणवाडी सेविकांनी आयटकच्या वतीने आंदोलन केलं। यावेळी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आलं। अंगणवाडी सेविका व आशा सेविकांनी मानधन नको, आशा सेविकांना मानधन नको, वेतन हवं, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। सरकारच्या विरोधात या ठिकाणी घोषणाबाजीही करण्यात आली। आशांना काम करत असताना आज 9 ते 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत। आम्ही शासनाच्या योजनेअंतर्गत काम करत असताना आम्हाला ज्या ज्या अडचणी येतात त्या त्या अडचणीनुसार आम्ही कामं करत पुढे जात आहोत। तरीही शासन आमचा हसा उडवत असून आम्हाला आमच्या केलेल्या कामाचा दाम बरोबर देत नाही। आम्हाला मानधन नको आहे, आम्हाला वेतन हवे आहे। आम्हाला आम्ही 18 वर्ष झाले अंगणवाडी सेविका म्हणून काम करतो, पण आम्हाला अजूनही वेतनश्रेणी लागू केलेली नाही। आम्हाला मानधन नको, आम्हाला वेतन हवे आणि आम्हाला पेन्शन मिळायला हवं। जेव्हा आम्ही म्हातारे होऊ तेव्हा आम्हाला कुठलाही त्याच्या आम्हाला कुठलंही म्हणजे संरक्षण नाही आहे, त्याकरता आम्हाला पेन्शन मिळणं हे फार गरजेचं आहे।